विजू, तर नॉन स्ट्रायकिंग वरती विचार केला तर स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग वरती पहिला चेंडू हलक्यात आणि केलेला हा फटका, एक किरदाबेचा हा फटका पाहायला मिळतोय. डिक्ल झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. एक किरदाबेचा हा फटका, यावेळेचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. डिपेक्षा कव्हर रिजन मध्ये पंचांचा इशारा देखील येतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, पंचांचा इशारा देखील येतोय. डिक्ल झोनचा, डिक्ल झोनचा जाते. दोन धावा धावल्यावरती आहेत, दोन धावा धावल्यावरती लगाव लागल्यात. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉप चेंडू जरूर होता, नो मॅन स्टँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार. तदवर पाहिलं गेलं तर दोन धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळते. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते आणि धाव 9 मिनिटांनी झाला होता. आणि आजचा दिवस हा एक छोटा दिवस जरूर पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉप चेंडू मोठा फटका केला जातोय. सर एक्झिक्युटिव्ह केलं गेलं चेंडूला, पंचांचा इशाऱ्याची वाट देखील पाहिली जाते आहे. दोन धावा जरूर येत आहेत आणि दुहेरी धावेच्या या फटक्यामध्ये धावसंख्या पुढे सरसावली जाते आहे. तब्बल 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. लो स्कोरिंग सामने, पहिल्या सामन्याचा विचार याही सामन्यामध्ये ओमसाई या संघाच्या संघनायकाने नाणेफेकी सकल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. याही वेळेला मात्र ऑनसाईडच्या रिजन मध्ये घेऊन काढलेला फटका. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. दुहेरी धावेचा हा फटका, दोन धावे देखील हा कारणामा पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज, टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ बुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. परंतु पाहिले की विचार केला तर युट्यूब वरती लाईव्ह प्रेक्षेपण. लोअर फुल टॉप चेंडू मोठा फटका केला जातोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडू वरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. तर पाहिले गेलं धावसंख्या दर्जेदार क्रिकेटचे हे आयोजन पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये जरूर होता. परंतु काही काही चेंडू हवेमध्ये जरूर होता. तर नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार. तो जर मात्र गेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार भेटला होता राहुल रॉय यांचा पहिला चेंडू समोर येतोय. भरत सर खूपच सुरेख असा चेंडू, तेवढा चांगला मान सन्मान देऊन एक धाव घोषित. संघाची धावसंख्या वैयक्तिक धावसंख्या की प्रत्येक शतकऱ्याला, लेग साईडच्या प्रत्येक शतकऱ्याला तुम्हाला 100 रुपयाचं पारदर्शक देण्यात येत आहे. लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू, तिकडे मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण लक्की याचं मॅन फ्रॉम. खूपच चांगला चेंडू, तेवढाच मान सन्मान देऊन लेग ऑफच्या दिशेने टटवलाय. तिकडे एक धाव घोषित असेल. या घोषित धावसंख्येने संघाची धावला आहे. तो भरत लोहार पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. खूपच चांगला चेंडू, तेवढा चांगला टटवला लेगच्या दिशेने, पण तिकडे डिक्लेअर झोन वर जातोय चेंडू. एक धाव, या एक धावेने संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या तर खूपच सुरेख असा सामना चालू आहे. सांगितल्याप्रमाणे दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही आपल्या खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रेक्षकांना दाखवत आहेत. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोनवर जातोय चेंडू आणि दोन्ही संघ आपले खेळचे प्रक्षेपण दाखवत आहेत. राहुल यांचा तिसरा चेंडू समोर जातो तो म्हणजे भरत लोहार. खूप चांगला चेंडू, तेवढा चांगला टटवतो लेगच्या दिशेने. पाहू तिकडे काय होते लक्की. खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी धाव सफल होते. मामा जसे तसे पोहोचतात खेळपट्टीवर आणि इथे दोन धावा यांचा. चौथा चेंडू समोर जातो इथे भरत लोहार. खूपच चांगला चेंडू, तेवढा चांगला टटवला लेगच्या दिशेने लक्की. पाहूया तिकडे झेल होतो का आणि सीमा रेषा पार आणि षटकार. आणि पहिलाच षटकार ठोकतात म्हणजे भरत. खूपच चांगला चेंडू, तेवढा चांगला टटवतोय. मला वाटतं इथे दोन धावा घोषित असेल. धन्यवाद पारकर सर, या दोन धावेने संघाची धावसंख्या झाली 18. खूपच सुरेख फलंदाजी भरत लोहार, खूपच चांगली फलंदाजी. आतापर्यंत एक षटकार ठोकला होता. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करतात. आणि खूपच चांगला चेंडू, तेवढा चांगला टटवला कवरच्या दिशेने. एक धाव घोषित आणि शतक संपलेला आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एक. किती पुरस्कार मिळवतात. आणि खूपच सुरेख असा चेंडू लेगच्या दिशेने टटवला. इथे झेल घेण्याचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं इथे झेल सुटलेला आहे आणि जमिनीला दान आणि मोठा जीवनदान मिळतोय भरत सरांना. पाहूया काय करतात हे जीवन द्याना. चांगली गोलंदाजी राहुलकडून. खूपच चांगला चेंडू, तेवढा चांगला टटवत आहे ऑफच्या दिशेने. तिकडे एक धाव घोषित आहे. शतक संपलेला आहे. तीन शतकारी संघाची धावसंख्या झाली आहे 24. प्रदीप याचा दुसरा चेंडू समोर जात होता भरत लोहार. खूपच चांगला चेंडू, तेवढा चांगला आला लेगच्या दिशेने. मला वाटतं इथे षटकाराच्या दिशेने चेंडू जातोय आणि हा सीमा रेषा पार आणि षटकार.
षटकार त्यांना 100 रुपयाचा मिळतोय म्हणजे भरत लोहार. आणि मला वाटतं तिसराही षटकार मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. 2 धावा घोषित, या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाल्याची म्हणजे. तर प्रदीप चौथा चेंडू सामरत आहे भरत सर. तर खूपच सुरेख असा चेंडू तेवढा चांगला टटवलाय, स्ट्रेट ड्राय आणि इकडे सीमा रेषा पार आणि चौकार पारकर सर. तर प्रदीप तर खूप सुरेख अशी फलंदाजी करतायत भरत लोहार आणि इकडे मला वाटतंय खूपच सुरेख असा जे शांतनु गायतो. मित्रांनो 17 धावांची खेळी जरूर झाली आणि निश्चितच पाहिलं गेलं तर एक मोठा विजय देखील ब्रह्म बॉईज कायासवकी या संघाने नोंदवला. पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. अर्थातच एका बाजूला आहे आपण पाहणार विक्रोलियन्स, तर एका बाजूला पाहायला मिळतोय ब्रह्म बॉईज हा संघ. या दोन संघांमधील लढत देखील पाहायला मिळते, एका बाजूला विक्रोलियन्स, एका बाजूला विक्रोई, तर एका बाजूला